ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिले आहे। उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडले। बाबरीच्या आठवणीतील खंदकातील अनेक उंदीर आता बाहेर पडायला लागलेले आहेत। अगदी त्यावेळी आपले माननीय पंतप्रधान बांगलादेशाच्या युद्धात म्हणजे त्या सत्याग्रहात सहभागी होते, पण बाबरीच्या आंदोलनात ते कदाचित हिमालयात असतील, पण त्यांचं नाव कुठेही आलं नव्हतं असा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लगावला। तेव्हाचे भाजपचे म्हणजेच भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी आपल्या अंगलट काहीही येऊ नये म्हणून जाहीरही केलं होतं। बाबरी पाडण्यात भाजप वगैरे कोणी नव्हतं, हे काम कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने केलं असेल। ही बातमी जेव्हा आली तेव्हा मी हजर होतो असे उद्धव ठाकरे त्यावेळेस म्हणाले।